या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री बालाजी उद्योग समूह, श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स स्वराज, श्री बालाजी ऍटो यमहा, श्री बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज, श्री बालाजी ऍटोमोबाईल्स, मित्सुबिशी ट्रॅक्टर्स, पुणे नाशिक हायवे कुकडे कॉलनी जवळ नारायणगाव, प्रोप्रायटर संतोष शेठ भुजबळ, तेज पर्व फाउंडेशन संचालित तेज ट्रेनिंग सेंटर इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉप, रविवार पेठ गणपती मंदिराजवळ जुन्नर जिल्हा पुणे, बीव्ही मांडे ग्रुपचे जय किसान फार्मर्स मॉल, शाखा नंबर 1 मुक्काम पोस्ट ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, शाखा नंबर 2 जुन्नर नारायणगाव रोड एचपी पेट्रोल पंपा शेजारी आगार खोरे जुन्नर, शाखा नंबर 3 ओंकार हाइट्स पीडीसीसी व युनियन बँक शेजारी ब्राह्मणवाडा रोड ओतूर। गेल्या 3 पिढ्यांपासून चष्मा व्यवसायामध्ये नावाजलेलं एकच नाव म्हणजे डीएम मुळे चष्मावाला। संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यातील भव्य दुमजली शोरूम नारायणगाव येथे डीएम मुळे चष्मावाला, टावरे प्लाझा खोडत रोड बस स्टँड समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। बालाजी प्रॉपर्टी खरेदी विक्री शेती जागा बखळ जागा एन ए जागा घर फ्लॅट बंगलो व्यावसायिक गाळे खरेदी विक्री व कमिशन वर व्यवहार करून मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच बालाजी प्रॉपर्टी। आपला आवाज मुख्य कार्यालय पहिला मजला कॉलेज रोड जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे। हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मेसर्स शहा ब्रदर्स 1/2 कमर्शियल मार्केट यार्ड कॉम्प्लेक्स जुन्नर, अद्वैत होंडा नारायणगाव, अद्वैत होंडा पुणे नाशिक हायवे नारायणगाव। संस्कृती जपणारं आगळं वेगळं घर विजयलक्ष्मी नक्षत्र सुखमय आनंदमय घर CTS नंबर 57-60 कल्याण पेठ जुन्नर, ऑफिस विजयलक्ष्मी अपार्टमेंट समोर रविवार पेठ जुन्नर जिल्हा पुणे। साई ज्वेलर्स नाविन्य विश्वास आणि परंपरा अपुलकीची सोनेरी 25 वर्ष इंदिरा प्लाझा शंकरपुरा पेठ जुन्नर जिल्हा पुणे। Yeah।
गेले 4 दिवस मी आपणासमोर विविध घरांमधील आपल्या प्रेक्षकांच्या घरांमधील बाप्पाचं दर्शन आणि बाप्पाचा देखावा सजावट तुम्हाला दाखवत आहे. आणि आज खास मी आलो आहे आपला आवाजचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांच्या घरी. आपण आपल्या कार्यक्रमाचं जे नाव ठेवलेलं आहे आपलं घर आपला गणपती, आणि आमचे हे जे संपादक आहेत ते निवासी संपादक आहेत. आता निवासी संपादक म्हणजे आपला आवाज चॅनलचा मुख्य खांब जो आहे संपादकीय त्याच्यातला मुख्य ते आणि ते निवासी आहेत. त्यामुळे त्यांच्या निवासामध्ये असलेला बाप्पा हा आपल्याला पाहायचा आहे, त्याचंही दर्शन घ्यायचं आहे आणि केलेली सजावट पाहायची आहे. सजावट तुम्ही पाहिली आहे, आरती झालेली आहे. आज त्यांचा मित्रपरिवार इथं संपूर्ण हजर आहे. मीही सपत्नीक आलेलो आहे कारण आमंत्रणच तसं दिलेलं होतं, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या म्हणून सांगितलं होतं. संपादकीय टीमला त्याप्रमाणे सर्वांना ह्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. पवनजींच्या वडिलांनी त्याच पद्धतीने सर्वांना आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. तर जाणून घेऊया पवनजींच्या वडिलांकडून की आपला हा उत्सव किती वर्षापासून आपण हा सुरू केलेला आहे. दादा मला सांगा की हा जो बाप्पाचा उत्सव आहे हा आपल्याकडे किती वर्षापासून आहे? 1984 सालापासून म्हणजे 34 वर्ष. उत्सव सुरू करण्यापाठी काही विशेष कारण होत की काय सांगता येईल का आम्हाला? हो, एक सुरू करण्यामागे काय झालं, मी ज्यावेळेस मला पहिल्या 2 मुली होत्या आणि त्यानंतर माझी नारायणगावला बदली झाली. बरं. तर तिथं ते ब्रँच मॅनेजर म्हणून वादगे साहेब होते, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं करा, 21 चतुर्थ्या करा आणि गणपतीला नमस्कार. बर. आणि त्या दिवशी 1 चतुर्थीच्या दिवशी फक्त मोदक करायचे 21 आणि एका याच्यात मिठाचा खडा ठेवायचा. बर. आणि मिठाचा मोदक लागला की उठायचं, परत काहीच खायचं नाही. बर. एक आणि 21 चतुर्थी केल्यावर लेणेंद्रला पायी गेलो आणि नंतर मला मुलगा झाला. बर. नवस केल्याप्रमाणे मुलगा झाला म्हणून मी तेव्हा 84 सालापासून गणपती बसवतो. अच्छा. बाप्पाकडे मनोभावे जर बाप्पाची आराधना केली आणि मनोभावे जर काही मागितलं तर बाप्पा निराश करत नाही. 21 चतुर्थी बाबांनी केल्या आणि बाबांना त्याचा आशीर्वाद, ह्या बाप्पाचा आशीर्वाद, त्यांच्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला. तो मुलगा म्हणजे आपला निवासी संपादक पवनजी गाडेकर. खरंच बाप्पा देईल तितकं कमी असतं, बाप्पाकडे फक्त मागायचं असतं, मनापासून बाप्पाची आराधना करायची असते. तर जाणून घेऊया पवनजी यांच्याकडून की त्यांच्या जन्मासाठी म्हणून हा जो काही उत्सव चालू झालेला आहे तर त्या उत्सव तो उत्सव ते कशा प्रकारे आणि कशा विविधतेने साजरा करत असतात. पवनजी मला सांगा की बाबांनी आताच सांगितले की गेली 34 वर्ष झाले की तुमच्या जन्मासाठीचा हा नवस होता म्हणून हा उत्सव सुरू झालेला आहे, पण आता बाबांच्या बरोबरीने तुम्ही हा उत्सव साजरा करताय, कसा आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही उत्सव साजरा करता? लहानपणापासून गणपती घरी आहे, जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मूर्ती चॉईस करण्यापासून श्रीमंत दगडूशेठची मूर्ती आमच्या घरी असायची. त्यांनी जसं श्रीमंत दगडूशेठ त्यांची श्रद्धा आहे, पण अनेक वर्ष ती मूर्ती बसवली, पण त्यानंतर माझे सद्गुरु अनिरुद्ध बापू आहेत यांच्या माध्यमातून इको फ्रेंडली ही संकल्पना पुढे आली. पर्यावरणाचा आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण समाजामध्ये वावरतो, आपण इतरांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून संदेश देत असतो, म्हणलं आपण त्या जर आपण स्वतः अंगीकारलं पाहिजे तर आपण दुसऱ्यांना बोलू शकतो. मग मी त्या वर्षापासून गेले 7 ते 8 वर्ष झाली मी इको फ्रेंडली गणपती बसवतो, जिच्यामध्ये फक्त पूर्ण कागद, डिंक, खडूची माती आणि वॉटर कलर, एक ते दीड तासामध्ये ही मूर्ती पाण्यामध्ये विरघळते. त्याच्यामध्ये असणारा जे काही डिंक आणि कागद आहे तो माशांना खाद्य म्हणून वापरतो, जे पर्यावरणाकडनं आपण घ्यायचं ते पर्यावरणाला परत द्यायचं, असा एक संदेश देणारं त्याच्यामध्ये मला भावलं आणि तेव्हापासून आम्ही ही इको फ्रेंडली मूर्ती खास पुण्यावरनं किंवा मुंबईवरनं आणि ते घेऊन येत असतो आणि या ठिकाणी त्याचा आराधना करत असतो. खूपच छान. पवनजी ह्यांनी जो आपल्याला एक संदेश दिलेला आहे, निसर्गाकडून आपल्याला भरपूर काही मिळत असतं पण त्याच निसर्गाला आपण द्यायचं असतं, त्याला ओरबाडायचं नसतं. सध्याची जी परिस्थिती झालेली आहे निसर्गाला ओरबाडलं जातं आणि आज निसर्ग आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचं रौद्ररूप दाखवत असतो आणि आपल्याला त्रास देत असतो, पण त्याच निसर्गाला जर आपण सांभाळलं आणि त्याचं त्याला परत दिलं तर आपल्याला खरंच सुख शांती समाधान हे 100% लाभणार आहे. पवनजी संपादक आहेत आणि त्यांनी संपादकीय त्यांच्या ह्या ह्याच्यामधून एक आदर्श दिलेला आहे की इको फ्रेंडली गणपती, विघटनशील गणपती आणि उत्सव हा योग्य पद्धतीने आणि साजरा जर केला तर निसर्गाचा रास हा 100% होणार नाहीये. पवनजी ह्या निमित्ताने एक मला प्रश्न आता असं आठवतो की आपणही संपादक आहात, बऱ्याच वेळेला आपल्या बातम्यांमधून किंवा आपल्या विचारमंथनामधून एक विषय पुढे येत असतो, आजकाल जो डीजे बंदी, ह्या उत्सवामध्ये डीजे बंदीचा जो काही विषय आलेला आहे ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? डीजे बंदी योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, डीजे बंदी ही योग्यच आहे, ती बंदी केलीच पाहिजे, कारण जर आपण पाहिलं तरी अनेक तरुण त्याच्यावरती नाचताना आपल्याला दिसतात, मात्र त्याचा जर आवाज पाहिला, बेस पाहिला,
तर अक्षरच्या छातीमध्ये धस्स होतं. म्हणजे आपण अनेक लग्नांमध्ये कार्यक्रमामध्ये आपणही स्वतः ते अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे आता पारंपरिक वाद्याला जे चांगले दिवस येत चाललेत, आज नवीन नवीन तरुण या ठिकाणी येऊन त्यांचे ढोल पथक ढोलताशा पथक चालू करतायत, त्यांना एक नवीन वाव मिळालेला आहे आणि जुनी परंपरा पुन्हा एकदा सुरू होते त्याचा एक आनंद आहे. त्यामुळे डीजे 100% बंदच झाला पाहिजे आणि जरी वाजवायचा असेल कोणाला तर त्याच्यावरती जी डेसिबलची क्षमता त्यांनी जी दिलेली आहे ती पाळणं गरजेचं आहे, मात्र ती पाळली जात नाही. त्यामुळे अनेक यांना हृदयविकाराचे झटके असतील अशा अनेक तरुणांनी जीव गमावलेले आहेत. त्यामुळे पारंपरिक वाद्याकडे जो तरुण वळतोय ते अतिशय योग्य आहे, त्याच्यामुळे त्या जुन्या परंपरा पुन्हा पुढे येत आहेत त्याचं एक समाधान वाटतंय. चला तर जाऊया आई साहेबांकडे आणि घेऊया त्यांच्याकडून एक उखाडा. आई साहेब, सारवल्या भीती चित्तरले कान, आतेबाईच्या पोटी जलमले राम, राम नाही म्हणले पाया नाही पडले राम म्हणून कशासाठी. आपल्या साया दिली पिवळी दाटी, पिवळ्या दाटीला उभा दारा, रुखवत गेला पाटलाच्या घरा, पाटील म्हणतो राम घ्या नाव घ्या बाई नाव काय फुकाचं, हळदी कुंकाचं हळदी कुंकाने भरले ताट, भीमरावांचे नाव घेते समाय लावले 360. अरे बाप रे, हा उखाडा लक्षात घेता घेता आगगाडी जशी सुटावी तसं उखाण्याची गाडी सुटत होती. पण सगळ्यात शेवटी कळलंय की आई साहेबांनी नाव घेतलेलं आहे, उखाणं घेतलेलं आहे, जुन्या जमान्याचा जुना उखाणा आई साहेबांनी. खरं कौतुक आहे आई साहेबांचं की एवढा छान उखाणा आई साहेबांनी घेतलेला आहे. आई साहेबांच्या सुनबाई म्हणजे आपले निवासी संपादक कौतुक गाडेकर यांच्या सुविध पत्नी जाव्यात, त्यांच्याकडे पाहूयात ते कोणत्या उखाणा घेतात. वहिनी साहेब, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, पवनरावांचं नाव घेते आपल्या आवाजचा विशेष कार्यक्रम आपलं घर आपलं गणपतीसाठी खास. धन्यवाद. म्हणजे आता कौतुक नेमकं कोणाचं झालेलं आहे, नवऱ्याचं झालेलं आहे की चॅनलचं झालेलं आहे की माझं झालेलं आहे, म्हणजे हा मुद्दा इथं येतोय. पण वहिनींनी खरंच यमक चांगलं जुळून आणलेला आहे, योग चांगला जुळून आणलेला आहे आणि वहिनींनी खूप छान नाव घेतलेलं आहे. तर आता आपल्या बरोबर पवनजींच्या बहिणी त्या इथं हजर आहेत, तर ताई साहेबांना पण आपण विनंती करूया की त्यांनी पण एक छानसा उखाणा घ्यायचा आहे. ताई साहेब, वृंदावनात घुमला श्रीकृष्णाचा पावा, वृंदावनात घुमला श्रीकृष्णाचा पावा, सारे हौशी पुरवायला प्रवीणरावांसारखा नवरा हवा. अरे छान, म्हणजे नवरा नसेल तर हाऊस पुरवली जात नाही असं काही तुम्हाला म्हणायचं आहे का? वडिलांकडून हाऊस पुरवली जात नव्हती का? जाते ना, प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचं मन असतं. आता घरामध्ये जे काही पाहुणे आलेले आहेत आणि पवनजींचे जे काही मित्रमंडळी आलेले आहेत त्याच्यामध्ये पवनजींचे जवळचे मित्र, खास मित्र बाळासाहेब जाधव हे हजर आहेत आणि ते त्यांच्या पत्नीसह आलेले आहेत, त्यामुळे मी त्यांनाही विनंती करतोय की वहिनी साहेब या, जाधव वहिनी साहेब, आणि आपल्याला एक उखाडा घ्यायचा आहे. जाधव वहिनी, चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे, बाळासाहेबांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या पुढे. अरे धन्यवाद. छोटासा एकदम नेटका आणि हा सगळीकडे प्रचलित असलेला आहे, कारण मी जेवढ्या ठिकाणी गेलो तिथे एक तरी हा उखाणा मी ऐकलेलाच आहे. आपल्या बरोबर आहेत दुसऱ्या वहिनी सुरकुली वहिनी, तर आपण जाऊया सुरकुली वहिनी यांच्याकडे आणि पाहूया ते कोणता उखाणा घेत आहेत. वहिनी, गणरायासाठी केली पानं फुलांची आरस, सुधीरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास. अरे छान, काय असं म्हणतात ना की जरा नवीन जमाना असेल तर तो फास्ट असतो, त्यामुळे उखाणे पण स्लो मध्ये आणि एकदम फास्ट मध्ये होऊन जात आहेत. समजण्याच्या आधी उखाणा संपून जात आहे, हरकत नाही. आपल्या बरोबर आहेत दुसऱ्या वहिनी ज्यांचं नाव आहे देवरकर. देवरकर वहिनीकडे मी जातो आणि त्यांनाही एक विनंती आहे की त्यांनी एक छानसा उखाणा घ्या. चांदीच्या ताटात पंचपक्वानांची दाटी, चांदीच्या ताटात पंचपक्वानांची दाटी, संकेतरावांचे नाव घेते आपला आवाज चॅनलसाठी. अरे वा, धन्यवाद. चॅनलचं कुठंतरी नाव निघतंय आणि खरंच म्हणजे आम्हालाही त्याच्यात आनंद वाटतोय की चॅनलचंही नाव उखाण्यामध्ये घेतलं जातंय, आधुनिक उखाण्यामध्ये आधुनिक नावं, खूप छान. आणि आता शेवटी जाता जाता मीही संपत्नीक आलेलो आहे आणि माझी पण इच्छा आहे, कारण बरेच दिवस योग काही आलेला नाहीये, त्यामुळे मलाही ऐकायचंय की आमच्या ह्या कशा उखाणा येत. अलंकारात अलंकार श्रेष्ठ श्लेष आणि उत्प्रेक्षा, विजयरावांना उदंड आयुष्य लाभो हीच माझी अपेक्षा. आता धन्यवाद म्हणू की काय म्हणू, मलाच प्रश्न पडलेला आहे, हरकत नाही. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, खूप छान प्रकारे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज आपण पवनजी गाडेकर यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांची आरास पाहिली आहे, त्यांनी दरवाजात केलेली छानशी रांगोळी पण आपण पाहिलेली आहे आणि एक छानसा संदेश त्यांनी आज आपल्याला ह्या भागामधून सर्वांना दिलेला आहे. मंडळी कुठेही जाऊ नका, पाहत राहा
आपला आजचा विशेष कार्यक्रम आपलं घर आपला गणपती. आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री बालाजी उद्योग समूह, श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स स्वराज, श्री बालाजी ऍटो यमहा, श्री बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज, श्री बालाजी ऍटोमोबाईल्स, मित्सुबिशी ट्रॅक्टर्स, पुणे नाशिक हायवे कुकडे कॉलनी जवळ नारायणगाव, प्रोप्रायटर संतोष शेठ भुजबळ, तेज पर्व फाउंडेशन संचालित तेज ट्रेनिंग सेंटर इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉप, रविवार पेठ गणपती मंदिराजवळ जुन्नर जिल्हा पुणे, बी व्ही मांडे ग्रुपचे जय किसान फार्मर्स मॉल, शाखा नंबर 1 मुक्काम पोस्ट ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, शाखा नंबर 2 जुन्नर नारायणगाव रोड एचपी पेट्रोल पंपा शेजारी आगार खोरे जुन्नर, शाखा नंबर 3 ओंकार हाइट्स पीडीसीसी व युनियन बँके शेजारी ब्राह्मणवाडा रोड ओतूर. गेल्या 3 पिढ्यांपासून चष्मा व्यवसायामध्ये नावाजलेलं एकच नाव म्हणजे डीएम मुळे चष्मावाला. संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यातील भव्य दुमजली शोरूम नारायणगाव येथे डीएम मुळे चष्मावाला, टावरे प्लाझा खोडत रोड बस स्टँड समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे. बालाजी प्रॉपर्टीज खरेदी विक्री शेती जागा बखळ जागा एन आय जागा घर फ्लॅट बंगलो व्यावसायिक गाळे खरेदी विक्री व कमिशन वर व्यवहार करून मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच बालाजी प्रॉपर्टी. आपला आवाज मुख्य कार्यालय पहिला मजला कॉलेज रोड जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मेसर्स शहा ब्रदर्स 1/2 कमर्शियल मार्केट यार्ड कॉम्प्लेक्स जुन्नर, अद्वैत होंडा नारायणगाव, अद्वैत होंडा पुणे नाशिक हायवे नारायणगाव. संस्कृती जपणार आगळं वेगळं घर विजयलक्ष्मी नक्षत्र सुखमय आनंदमय घर CTS नंबर 57-60 कल्याण पेठ जुन्नर, ऑफिस विजयलक्ष्मी अपार्टमेंट समोर रविवार पेठ जुन्नर जिल्हा पुणे. साई ज्वेलर्स नाविन्य विश्वास आणि परंपरा अपुलकीची सोनेरी 25 वर्ष इंदिरा प्लाझा शंकरपुरा पेठ जुन्नर जिल्हा पुणे.